जेवला तुम्ही? नाही, तुमच्यासाठीच थांबले होते. मग बसा ना, उभ्या का तुम्ही? तुम्ही सुद्धा जेवून घ्या. तुम्ही मॉडेलिंग करावं असं मी का म्हणतोय हे माहिती आहे तुम्हाला. म्हणून हे जे सगळं चाललंय हे आपला बिझनेस वाढवण्यासाठी चाललंय. तुम्हाला असं नाही वाटत आपल्या कंपनीने मोठं मार्केट कॅप्चर करावं, त्याचा टर्न ओव्हर वाढवावा? ऑफकोर्स वाटतं राजवीर. माझी पण इच्छा आहे की आपल्या कंपनीने खूप चांगला बिझनेस करावा. गुड. बिझनेस चांगला व्हावा म्हणूनच म्हणतोय मी. म्हणून बिझनेस चांगला व्हावा म्हणून मला एक असा चेहरा हवा आहे जो प्रत्येक फॅमिलीला आपल्या फॅमिली मेंबर सारखा वाटेल, आपला वाटेल. ट्रस्ट मी, मला तुमच्याशिवाय असा चेहरा आजपर्यंत कधीच दिसला नाही. इंडस्ट्री खूप मोठी आहे, दर 15 महिन्याने फॅशन जुनी होते, लोकांना सतत काही ना काहीतरी नवीन पाहिजे असतं. नवीन कॅम्पेनसाठी खूप मुलींचे फोटोज येतात, खूप मुलींना मॉडेलिंग करायचं असतं, पण मला माझ्या मॉडेलच्या चेहऱ्यामध्ये जे हवं आहे ते फक्त आणि फक्त तुमच्या चेहऱ्यामध्ये. आणि त्याच्यामुळे माझी अशी इच्छा आहे की आपल्या कंपनीचं मॉडेलिंग फक्त तुम्ही करा, कारण ही कंपनी जितकी माझी आहे तितकीच तुमची सुद्धा आहे. तुम्हाला असं नाही वाटत आपल्या कंपनीसाठी हे करावं? राजवीर, मला कळतंय तुम्ही काय म्हणताय, पण मला खरंच मॉडेलिंग नाही करायचं आहे. जर मला मॉडेलिंग करायचं असतं तर मी लग्नाआधीच मॉडेलिंगसाठी होकार दिला असता ना तुम्हाला. माझी खरंच इच्छा नाही आहे मॉडेलिंग करायची. तुम्ही ऐकणारच नाही आहात ना. राजवीर प्लीज समजून घ्या मला, प्लीज. राजवीर, काय गं, काय झालं? काही नाही. सांग ना काय झालं. सांगितलं ना? काही नाही. मग हो, बाजूला मला झोपू दे, चल. टाका तुम्ही सगळ्यांनी ना मला बाजूलाच टाका. भूक लागली का तुला? काय खायला करून देऊ का? आधी मी काय सांगते ना ते ऐक. बोल काय झालं. आता मी बाहेर त्या राजाराणीचं बोलणं ऐकलं. हा, दादाला असं वाटतंय की वहिनीने त्याच्या कंपनीसाठी मॉडेलिंग करा, पण तिला ते नाही करायचंय. मम्मा आता तूच बघ ना, वहिनीला मॉडेलिंग नाही करायचंय ना, मग दादा मला का नाही विचारते? एवढी मोठी कंपनी आहे आपली, बाहेरच्या मुलींना का अपॉइंट करतोय दादा? मला का नाही बोलवत आहे? तूच सांग, माझ्या दिसण्यात काही प्रॉब्लेम आहे का? मम्मा मला पण वाटतं की मी मॉडेलिंग करावं, खूप फेमस व्हावं, माझे मोठमोठे होर्डिंग्स लागावेत, माझे फॅन फॉलोअर्स वाढावेत. मम्मा तू बघच, एकदा का मी फेमस झाले ना की हे सगळे लोक माझी माझ्या सौंदर्याची स्तुती करतील, आणि मग कदाचित ह्या सगळ्यात मला एखाद्या फिल्मची ऑफरही येऊ शकते ना. काय मस्त होईल असं झालं तर? अजिबात काळजी करू नको, तुला आवडेल ना तेच होणार आहे. पण कधी? मी म्हातारी झाल्यावर? नाही ग, आज ना उद्या राजीवला तुझं म्हणणं नक्की पटेल. अगं मम्मा, पण त्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल ना. कळलं ग, पण त्याआधी मनवाकडं बघायला लागेल. कधी खरंच मॉडेलिंगसाठी तयार झाली तर घरातली सगळी कामं आपल्याला करत बसायला लागतील. बापरे, नाही 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 नाही, मनवा मॉडेलिंग साठी अजिबात तयार होता कामाने, कारण तो राजवीर ना खूप जिद्दी आहे. तो मनवाला आज ना उद्या मॉडेलिंग साठी नक्की उभं करणार. कळलं तुला? नाही नाही, मला नाही वाटत वहिनी या सगळ्यासाठी रेडी होईल. बघच आता काय होतंय ते. म्हणजे? कळेल 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 तुला लवकरच. ऐका ना प्लीज, एवढी नका ना मोडू. अर्थी, आता दुसरा काही पर्याय नाही. असं कसं म्हणता तुम्ही? ही सगळी एफडी म्हणून कसं काय चालेल? उद्या जेव्हा आपल्याला पैशाची गरज असेल तेव्हा काय करायचं आपण?
अर्थी होईल सगळं मॅनेज, तू काळजी नको करूस. कसं होईल मॅनेज? उद्या खरंच आपल्याला जेव्हा पैशाची गरज असेल तेव्हा आपण लोकांच्या समोर हात पसरायचे का? अर्थी बाबा, बाबा आई बरोबर बोलते, प्लीज नका मोडू एफडी. नितीश आता तुला पैशाची गरज आहे ना, राहू मोडतो मी एफडी. प्लीज असं नका करू. आज ना उद्या लोन सँक्शन होईलच ना. ते होईल तेव्हा होईल, पण तोपर्यंत काय करणार आहेस? माझा नका ऐकून निदान नितीश तरी ऐका. आरती मला सांग, आपण आयुष्यभर कष्ट करतो, पैसे कमवतो, सेव्हिंग्स करतो, ते कोणासाठी? मुलांसाठीच ना. हो पण, आणि हे पैसे बँकेत ठेवून काय करणार? नितीश आता अडचणीत आहे, त्याला पैशाची मदत केली तर काय हरकत आहे? तरी सुद्धा मी जरा पुढचा विचार करा ना. ते तेव्हाच तेव्हा बघताय. बाबा मी तुमचे हे पैसे नाही घेणार, हे तुमचे पैसे, यावर तुमचा आणि आईचा हक्क आहे. मी लवकर लोन पास होण्यासाठी बँकेत जाऊन रिक्वेस्ट करतो, आणि तरी काही झालं नाही तर मी दुसरा मार्ग शोधेन. पण बाबा तुमचे हे पैसे मला नकोत. हे माझे नाही, तुझे पैसे, याच्यावर तुझाही तेवढाच अधिकार आहे. आणि आता तुला पैशांची जास्त गरज आहे. माझी एवढीच इच्छा आहे की तू तुझ्या पायावर उभं राहावंस, आणि त्यासाठी बाप म्हणून मी फक्त तुला आधार देतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, कधी हिम्मत नाही हारायचीस. आणि जोपर्यंत मी जिवंत आहे ना, तोपर्यंत मी तुला काहीही कमी पडू देणार नाही. पण राजवीर प्लीज नका ना चिडू. नाही मी नाही चिडलोय. मला कळत नाही का ते, प्लीज ऐका ना माझ. काय ऐकू मी तुमचं? तुम्ही ऐकता माझ? असं काय बोलताय तुम्ही? मला माहिती आहे मी असं मॉडेलिंगला नाही म्हटलं तुम्हाला नाही आवडलंय, पण तुम्ही सांगा मी काय करू. तुम्हाला माहिती आहे ना मी आतापर्यंत तेच काम केलंय जे मला खरंच मनापासून आवडतं, जे करताना मला आनंद मिळतो, समाधान मिळतं. ह्याच्यावर तुम्हाला माझा स्वभाव माहिती आहे. एखादी गोष्ट जर मनापासून करावीशी वाटली तरच मी करते, कारण त्यात माझं मन रमतं. पण जर एखादी गोष्ट मी मनापासून नाही केली तर माझं लक्ष नाही लागणार हो अशा गोष्टीत, माझं मन नाही रमणार. आणि त्यासाठी माझा अपमान झाला तरी चालेल ना? राजवीर असं काय बोलताय तुम्ही? तुमचा अपमान झालेला मला कसं काय चालेल राजवीर? आणि मी असं काय केलं ज्याने तुमचा अपमान झालाय? आज माझ्या ऑफिस स्टाफ समोर तुम्ही जे काही बघलात ना मला, तो माझा अपमान सुद्धा. राजवीर असं नाही आहे. असंच आहे, त्या डिझायनरला मी पाठवलं होतं मेजरमेंट घेण्यासाठी, आणि तुम्ही त्यांना परत जायला सांगितलं. हा माझा अपमान नाही तर काय? तुम्हाला असं नाही वाटत तुम्ही आज जे काही वागला त्याच्यामुळे मला मान खाली घालावी लागली म्हणवा? राजवीर असं का करेन मी? मला खरंच वाटलं नव्हतं की असं काहीतरी होईल. राजवीर या सगळ्यात तुमचा अपमान व्हावा किंवा तुम्हाला मान खाली घालावी लागेल अशी माझी अजिबात इच्छा नव्हती, आणि यापुढे कधीच नसेल. आणि मी खरं सांगते मी त्या डिझायनरशी अजिबात उद्धटपणे नाही बोलले, पण तरी जर त्यांना वाईट वाटलं असेल तर मी माफी मागते त्यांची खरंच. राजवीर हे सगळं आता खूपच ताणलं जात आहे, याचा ना आपल्या नात्यावर खूप परिणाम होतोय, आणि प्लीज थांबूया ना.
कसे आहेत फोटोज? छान. सगळे फोटोज बघा, सगळे या फोटोज मध्ये महागडे कपडे, हाय क्लास डिझाईन सगळं, पण तरी या फोटोज मध्ये काहीतरी कमी. म्हणजे उद्या हेच फोटोज जेव्हा होर्डिंग वर लागतील आणि एखाद्या सर्वसामान्य मुलीने त्या होर्डिंग कडे बघितल्यानंतर तिला काय वाटेल? आयडियली तिला वाटलं पाहिजे की हा जो ड्रेस आहे हा माझ्याकडे असायला हवा. मी तुम्हाला आधी बोललो होतो, आता परत एकदा सांगतो, या होर्डिंग्स वर जे फोटोज लागतात ना, हा जो चेहरा असतो हा लोकांना आपला वाटायला हवा. आणि तसे चेहरे याच्यात नाही, तसा चेहरा तुमचा आहे. मला गॅरंटी आहे तुमचा चेहरा ज्या वेळेला होर्डिंग वर असेल तो स्त्रियांना आवडेल, तुमचा चेहरा त्यांना आपल्यातला वाटेल आणि मार्केटमध्ये बिझनेस ग्रो होईल. आता तरी पटतंय का माझं? नाही पटत नाही, अशातला भाग नाही आहे. डिझाईन्स पण खूप चांगले आहेत. पण राजवीर, मी तुम्हाला सांगितलंय ना, मला खरंच नाही करायचं मॉडेलिंग. तुम्ही मला एक कारण द्या मॉडेलिंग न करण्याचं, मी तुम्हाला 100 कारण देतो की तुम्ही का बरं आपल्या कंपनीसाठी मॉडेलिंग केलं पाहिजे. आणि शेवटी तुम्ही आपल्या कंपनीसाठी करणार आहात ना, लोकांच्या कंपनीसाठी नाही करत आहात. राजवीर प्लीज समजून घ्या ना, मला माझी इच्छाच नाही आहे मॉडेलिंग करायची. बरं, मी ब्रेकफास्ट घेऊन येते. ब्रेकफास्ट घेतल्याशिवाय जाऊ नका. आरती, नितीश कुठे आहे? आत असेल त्याच्या खोलीत. नितीश, काय झालं? नितीश जरा बाहेर ये. सांगा ना काय झालं. सांगतो, चला येऊ तर दे. नितीश, काय झालं बाबा? ठीक आहे. अरे बघतोस काय, तुझेच आहेत पैसे. अरे घे. अहो तुम्ही नाहीच ऐकलत ना माझं. आता मी काय सांगतो ते ऐक. फक्त आता बिझनेस कडे लक्ष दे, बाकी कसलाही विचार करू नकोस. तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझी कसलीही मदत लागली तर मी आहे तुझ्या बरोबर. बाबा पण ही छोटी अमाऊंट नाही आहे. छोटी आणि मोठी महत्वाचं नाही आहे, महत्वाचं आहे तू पाहिलेलं स्वप्न पूर्ण होणं. आणि तेच पूर्ण होण्यासाठी बाप म्हणून माझी मदत नाही झाली तर कसं चालेल? बाबा तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात. बाबा थँक्यू सो मच. अरे वडिलांना कधी थँक्यू म्हणतात का? पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, माझी मान नेहमी उंच राहील आणि मला नेहमी तुझा अभिमान वाटेल असंच काम करत राह. बाबा तुमची ही कष्टाची कमाई मी कधीच वाया जाऊ देणार, मी तुम्हाला प्रॉमिस करतो. यातली पैन पै मी तुम्हाला परत करीन आणि इतका यशस्वी होईल कि तुम्हाला माझा अभिमान वाटेल. आय नो. आता कामाला लाग, जा आवरून घे. पाहिलंस त्याच्या डोळ्यात पाणी आलं, मला खात्री आहे तो हे प्रोजेक्ट एकदम सक्सेसफुली करेल आणि खूप मोठा होईल. बरं सर, मी पण फ्रेश होऊन आलो, मला जरा खायला दे काहीतरी. Thank you.
राजवीर नाश्ता करून घ्या. राजवीर नको आहे मला. असं काय करता राजवीर? भूक नाही. प्लीज सोडा ना हट्ट. मी रिक्वेस्ट करते तुम्हाला, नका असं हट्ट करू. आपण सतत त्याच विषयावर बोलतोय. तुम्ही नीट खात पीत नाही आहात. सतत मला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करताय. मी असं सारखं तुम्हाला नाही नाही म्हणते. मला नाही आवडत तुम्हाला असं सारखं नाही म्हणायला. मग हो म्हणा. तुम्ही ज्याला हट्ट म्हणताय ना, तो हट्ट नाही, माझी इच्छा आहे. आणि तुम्ही तुमच्या नवऱ्याची इच्छा पूर्ण करत नाही आहात. राजवीर तुम्हाला वाटतंय तसं नाही आहे. तसंच आहे मॅम. नवरा बायकोच्या रिलेशन मध्ये प्रेम असेल ना, तरच ते एकमेकांच्या इच्छा पूर्ण करतात. तुम्ही माझी इच्छा पूर्ण करत नाही, याचा अर्थ तुमचा माझ्यावर विश्वासही नाही आणि प्रेमही नाही. सर कसं वाटलं प्रेझेंटेशन? सर प्लीज सांगा ना कसं वाटलं प्रेझेंटेशन. तुला कसं वाटलं? सर मला तरी बेटर वाटतंय हे प्रेझेंटेशन. म्हणजे जे आधी मुद्दे राहिले होते ते सगळे ऍड केलेत मी ह्याच्यात. इंजिनिअरिंग करतोस ना तू? मग साधं प्रेझेंटेशन कसं बनवता हे पण कळत नाही तुला? म्हणजे तुझी बेसिक पासूनच सुरुवात आहे. सर पण मला तरी करेक्ट वाटतंय हे. मग ते घे आणि घरी जा. असलं प्रेझेंटेशन बघून एक माणूस येणार नाही आपलं कलेक्शन बघा. प्रिया, आपल्या टीमला या प्रेझेंटेशनवर काम करायला खूप लूप होल्स आहेत. सर पण कोण काय? सॉरी, कामाला लाग लवकर प्रिया. मला लवकरात लवकर वेबसाईट लॉन्च करायची. ओके सर. आणि यशला सांगा प्रेझेंटेशन कसं करायचं असतं. यस सर. कामाला लाग लवकर प्रिया. तुम्ही ज्याला हट्ट म्हणताय ना, तो हट्ट नाही, माझी इच्छा. आणि तुम्ही तुमच्या नवऱ्याची इच्छा पूर्ण करत नाही आहात. नवरा बायकोच्या रिलेशन मध्ये प्रेम असेल ना, तरच ते एकमेकांच्या इच्छा पूर्ण करतात. तुम्ही माझी इच्छा पूर्ण करत नाही, याचा अर्थ तुमचा माझ्यावर विश्वासही नाही आणि प्रेमही नाही. राजवीर, मी कामात आहे मनवा. मला फक्त 2 मिनिटं बोलायचं तुमच्याशी. तुम्हाला सांगितलं ना मी कामात आहे. राजवीर प्लीज, फक्त 2 मिनिटं बोला. तुम्ही मग अशी ऑफिसला जाताना असं का म्हणालात की माझं तुमच्यावर प्रेम नाहीये? तसं का म्हणालो हे पण निघताना सांगितलंय मी तुम्हाला. राजवीर पण तुम्हाला माहिती आहे तसं नाहीये. मनवा, मला जे वाटतं ते मी स्पष्टपणे बोललोय आणि मला वाटतं तेच खरंय. हे बघा राजवीर, खर तर मी हे सांगायची गरज नाही, पण माझं खरंच तुमच्यावर खूप प्रेम आहे. तुम्ही प्लीज असा विचार नका करू. पण नुसतं असं बोलून होत नाही ना मला. प्रेम प्रूव्ह करावं लागतं आणि तेच तुम्हाला जमलं नाही. असं काय करताय तुम्ही राजवीर? प्लीज गैरसमज करून घेऊ नका. गैरसमज आधी होता मनवा. मला वाटत होतं तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे, बट यू प्रूव्ह मी रॉंग. थँक यू माझा गैरसमज दूर केल्याबद्दल. एनिवे, तसंही तुम्ही माझी ऑफर रिजेक्ट केली आहे, त्याच्यामुळे याच्यावर बोलून काहीच उपयोग नाही. मीटिंग आहे माझी एक, ठेवतो फोन.